नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देखील घेत असतो। आणि आजचा आपला जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कॅन्सर आणि होप मेडिसिन। आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर माधुरी सोनावणे आणि डॉक्टर सपना रंधवे। स्वागत आहे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। डॉक्टर माधुरी सोनावणे MD आयुर्वेद मेडिकल ऑफिसर असून 5 ते 6 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत। आणि डॉक्टर सपना रंधवे BAMS मेडिकल ऑफिसर असून 10 ते 12 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत। होप मेडिसिन कॅन्सरवर कशा पद्धतीने फायदेशीर आहे याविषयीच आपण चर्चा करणार आहोत। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर सपना, सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा आहे की होप मेडिसिनची संकल्पना थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सुरुवातीला तुम्हाला काय सांगता येईल? नक्कीच, होप मेडिसिनची जी संकल्पना आहे ती रोगप्रतिकार शक्ती आणि नैसर्गिक वनस्पती यावर आधारलेली आहे। तर नैसर्गिक वनस्पती का? तर जेव्हा तुम्ही निसर्गामध्ये बघता तेव्हा प्राणी पक्षी जे आहेत ते देखील आजारी पडतात, पण निसर्गातले जे काही वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत, त्यांचा वापर करून ते आजारातून मुक्त झालेले आपल्याला दिसतात। हाच नियम जो आहे तो आपल्या मानवासाठी देखील आहे। आपण आजारी पडल्यानंतर ज्या निसर्गातल्या ज्या काही औषधी वनस्पती आहेत त्यांचा वापर करून आजारातून मुक्त होण्यासाठी आपल्याला तो निसर्गाने उपाय दिलेला आहे। या संकल्पनेवर आधारित होप मेडिसिननी औषध तयार केलेलं आहे, जे की 100% नॅचरल, हर्बल आणि ऑर्गॅनिक आहे। हे जे औषध आहे ते वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेलं आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भस्म नाही आहे, स्टिरॉईड नाही आहे, त्याचबरोबर या औषधाला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाहीत, ड्रग इंटरॅक्शन होत नाही। म्हणजे हे औषध घेत असताना इतर कुठल्याही पॅथीची तुम्ही औषधं घेतलीत तरी ड्रग इंटरॅक्शन ही काही होत नाही। हे जे औषध आहे ते लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातली जी लोकं आहेत ते हे औषध घेऊ शकतात। या औषधाचा जो डोस आहे तो अत्यंत कमी आहे आणि याचा जो इफेक्ट आहे, जो प्रभाव आहे, तो आपल्याला कमी कालावधीमध्येच दिसायला लागतो। असं जे औषध आहे ते GMP सर्टिफाईड आहे, FDA अप्रूव्ड आहे आणि याला भारत सरकारचं पेटंट देखील आहे। सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोगप्रतिकार शक्ती। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की करोनामध्ये आपल्याला सगळ्यांनाच रोगप्रतिकार शक्तीचं महत्त्व जे आहे ते कळलेलं आहे। रोगप्रतिकार शक्ती कमी झाली त्याचबरोबर त्याची व्यवस्थित ती कमी असेल तर मग जास्ती आजार होतात। म्हणजे रोगप्रतिकार शक्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे, ती कमी झाल्यास वेगवेगळ्या प्रकारचे आजारही संभवू शकतात। या संकल्पनेवर होप आयुर्वेदिकने मेडिसिन्स तयार केलेलं आहे। हे औषध घेतल्यामुळे काय होतं तर प्रत्येक पेशीला आणि प्रत्येक अवयवाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो, रक्ताबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि प्रत्येक पेशी पूर्ण क्षमतेने काम करायला लागते। आणि त्यामुळे काय होतं, जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे आजार बरा होण्यासाठी याचा फायदा होतो। आपण जे काही बघतो की जे जास्तीचे म्हणजे क्रॉनिक जे आजार असतात, त्याचबरोबर ॲलर्जीसारखे आजार असतात किंवा पचनाच्या काही तक्रारी असतात, या बऱ्याचशा जे आजार जे असतात ते रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे बरेचसे आजार होतात। त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे आणि ते काम होप आयुर्वेदिक मेडिसिन्स करतं, यावरही आपली संकल्पना जी आहे ती आधारलेली आहे। ओके, डॉक्टर माधुरी, होप मेडिसिनचा कॅन्सर या आजारावर उपयोग होतो का आणि जर होतो तर तो कशा पद्धतीने होतो? हो, नक्कीच, कॅन्सर या आजारामध्ये आपल्या होप मेडिसिन्सचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा झालेला आपल्याला दिसून येतो। तर सर्वप्रथम आपण हे बघूयात की कॅन्सर म्हणजे नेमकं काय आहे। तर कॅन्सर आपलं जे मानवी शरीर आहे हे अनेक पेशींनी तयार झालेलं आहे, अनेक अवयव त्यापासून तयार झालेले आहेत। तर या पेशी ज्या आहेत ह्या हेल्दी सेल्स आहेत आणि ते एक कालावधीनंतर ते डाय होत असतात। पण जेव्हा यांच्यामध्ये काहीतरी विकृती निर्माण होते आणि अनियंत्रित ह्या पेशींची वाढ होत असते, तर त्या अनियंत्रित वाढीला म्हणजे की त्या ट्युमर्स किंवा लंब जो तयार होत असेल त्याला आपण कॅन्सर किंवा कॅन्सरस जे काय आहे ते म्हटलं जातं। तर असं हे जे कॅन्सर आहे हा का होत असतो, तर ह्याची कारणं काय काय आहेत, तर यामागे अनेक कारणं आहेत। त्यामागे सर्वात प्रामुख्याने जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही आपण चुकीच्या गोष्टी करत असतो त्याच मेनली रिस्पॉन्सिबल असतात। त्याचबरोबर यामध्ये तुमचे जेनेटिक फॅक्टर्स आहेत, अनुवंशिकता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲडिक्शन्स किंवा व्यसनाचा इतिहास जर असेल, त्यामध्ये तुमचं स्मोकिंग आलं किंवा मद्यपान आहे, अनेक जे काही आहेत त्या व्यसनांचा परिणाम म्हणून अगदी काही कालावधीनंतर तरी आपल्याला ह्या कॅन्सरमध्ये रूपांतरित झालेले अनेक रुग्ण सापडतात। त्याचबरोबर म्हणजे 40 नंतर घेण्याची काही काळजी आहे तीही घेतली गेली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची इम्युनिटी। या सर्वच गोष्टींचा जो परिणाम होत असतो तो आपल्या इम्युन सिस्टमवरती होत असतो, ती कुठेतरी खालावत जात असते आणि त्यामुळेच जो काही आजार निर्माण झालेला असतो तो बळावत असतो किंवा तो वाढत असतो आणि त्याचंच रूपांतर कॅन्सरमध्येही होऊ शकतं।
तर कॅन्सर जेव्हा डिटेक्ट होतो तुमचा, तो अनेक काही गोष्टींमुळे डिटेक्ट होतो. तुम्ही तुमच्या एक्सपर्ट्सला कॉन्टॅक्ट करतात, ते तुमचे अनेकशे रिपोर्ट्स करून घेतात, इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतात, त्यानंतर तुम्हाला काही ट्रीटमेंट सजेस्ट केल्या जातात. त्यामध्ये मेनली किंवा प्रामुख्याने ज्या ट्रीटमेंट सजेस्ट केल्या जातात त्यामध्ये तुम्हाला सर्जरी किंवा किमोथेरपी आणि रेडिएशन्स याच ट्रीटमेंट महत्त्व करून तुम्हाला सांगितल्या जातात. ते ह्या ट्रीटमेंट घेणं अगदी आवश्यक आहे, घेतल्याच पाहिजे, आणि त्याचे रिझल्ट्स जे आहेत ते डेफिनेटली छान आहेत, पण त्यामागे भरपूरसे साईड इफेक्ट्स जे आहेत किंवा ॲडवर्स इफेक्ट्स जे आहेत ते पेशंटला सहन करावे लागतात, आणि अनेक पेशंट्सला ते टॉलरेट होतील किंवा बेअरेबल असतील असं नाही आहे. तर बहुतांश पेशंट्स जे आहेत ह्या साईड इफेक्ट्सलाच कंटाळून बऱ्याचदा ट्रीटमेंट्स अर्धवट सोडतात, किंवा ती जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जे काही नुकसान होत असतं तर ट्रीटमेंट प्रोलॉंग पण होते किंवा तो ड्युरेशन वाढत असतो. तर यामध्ये मेनली कुठले कुठले साईड इफेक्ट्स आपल्याला आढळून येतात, तर शक्यतो जे साईड इफेक्ट्स दिसून येतात ते म्हणजे उलटी होत असते, मळमळ होत असते, पचनाशी संबंधित जे काही बिघाड आहे ते त्यामध्ये दिसून येतात. तर महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये भूक कमी झालेली असते, त्याचबरोबर बऱ्याचदा बद्धकोष्ठता असू शकते किंवा लूज मोशन्स ह्यासारख्या गोष्टी आहेत, त्याचबरोबर उष्णता खूप वाढत असते, त्यामुळे शरीरामध्ये दाह होणे किंवा अगदी तोंड येणे, किंवा मग सातत्याने हे जे वाढल्यामुळे काय होतं की स्किनवरती रॅशेस येणे, काळपटपणा निर्माण होणे, हे सर्व विकार आहेत. त्याचबरोबर तुमचा हेअरफॉल होत असतो, आणि या सर्वाला कंटाळून जो असतो तो पेशंटची जी मानसिकता असते ती कम्प्लिटली ढासळून गेलेली असते, त्याची झोप कमी झालेली असते, आणि तो कम्प्लिटली डिप्रेशनमध्येही गेलेला असतो, कॉन्फिडन्स पूर्णपणे लूज करतो. हे तर झाले तुमचे हेल्दी म्हणजे जे काही हेल्थ रिलेटेड जे इश्यूज आहेत त्यामध्ये, पण त्याचबरोबर हे जे थेरपीज आहेत ह्या फक्त तुमच्या कॅन्सरच्याच पेशींना फक्त टार्गेट करतात असं नाही आहे, तर त्याचा जो दुष्परिणाम आहे तो तुमच्या इतर अवयवांच्या ठिकाणी, इतर टिश्यूजच्या ठिकाणी पण दिसून येत असतो. तर यामध्ये बऱ्याचदा हे दिसून येतं की आपल्याला हिमोग्लोबिनसारखा जो फॅक्टर आहे किंवा ज्या RBCs आहेत म्हणजेच रेड ब्लड सेल्स आहेत, WBCs आहेत व्हाईट ब्लड सेल्स तांबड्या पांढऱ्या पेशीच्या आहेत, किंवा प्लेटलेट काउंट हाही बऱ्याचदा ड्रॉप झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळेही अनेकदा काय होतं की पुढची जी तुमची कोर्सची जी ट्रीटमेंट आहे ती सुद्धा काही वेळेस तुमची प्रोलॉंग केली जाते, ते मेंटेन केलं जातं. तर हे ॲडिशनल गोष्टी यामध्ये ॲड होतात आणि ह्या सर्वालाच पेशंट्स खूप कंटाळतात. तर ह्यामध्ये आपण जो हा ट्रीटमेंटचा भाग बघतो आहे, साईड इफेक्ट्स आपण जाणून घेतो आहे, तर इथे होप आयुर्वेदिक मेडिसिन्सचा नेमका काय रोल आहे? तर प्रामुख्याने जे होप आयुर्वेदिक मेडिसिन्सचा हेतू आहे किंवा इंटेन्शन जे आहे ते म्हणजे आपल्या सर्व कॅन्सरच्या रुग्णांना अगदी स्मूथ ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणं, त्याचबरोबर त्यांना स्पीडी रिकव्हरी देणं, आणि त्याचबरोबर त्यांचा जो सक्सेस रेट आहे तो मॅक्सिमाइज करणं हा आपला हेतू आहे. तर ही स्मूथ ट्रीटमेंट कशाप्रकारे होते, तर ती म्हणजे तुम्हाला जे काही साईड इफेक्ट्स होत असतात ते डेफिनेटली आपण इथे अवॉइड करतो, ते तुम्हाला अजिबात जाणवत नाही जेव्हा तुम्ही होप आयुर्वेदिक मेडिसिन्सची औषधी घेतात. ही संपूर्णतः नैसर्गिक औषधी आहे, याचं कुठल्याही औषधांबरोबर ड्रग इंटरॅक्शन होत नाही, हा सर्वात महत्त्वाचा बेनिफिट आहे. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत होऊन ही औषधी घेऊ शकतात. त्याचबरोबर सेकंडली म्हणजे तुमची जी रिकव्हरी आहे त्या मेडिसिन्सचा इफेक्टही एनहान्स होतो, प्लस आपल्या मेडिसिन्सचा इफेक्ट, असं मिळून आपली जी रिकव्हरी प्रोसेस आहे ही फास्टर होते, प्लस याच्यामध्ये सक्सेस रेट जो आहे अल्टिमेटली तो मॅक्सिमम आपल्याला भेटत असतो. म्हणूनच आपण जी होप मेडिसिन्सची नियोजन जे आहे, ट्रीटमेंट्सचं नियोजन अगदी सुरुवातीपासून, ज्यावेळी तुमचा कॅन्सर डिटेक्ट होतो, अगदी तुमची सर्जरी ॲडवाइज्ड असो किंवा कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट, डेफिनेटली त्यावेळेला आपण ही चालू केली गेली पाहिजे. आणि त्याचबरोबर अगदी कॅन्सर बरा झालेला आहे तर तुम्ही निश्चिंत राहण्यापेक्षा आपली इम्युनिटी ऑप्टिमम लेवलला कशी मेंटेन राहील, पुन्हा रिकरन्स नको, जो काही डॅमेज झालेला आहे आपल्या टिश्यूजला आपल्या अवयवांना तो भरून निघावा, रिस्टोरेशन ऑफ हेल्थ व्हावं आणि रेज्युविनेट व्हावी आपली बॉडी, शिवाय त्याचं क्लिन्झिंग व्हावं, ह्या हिशोबाने नक्कीच आपण पोस्ट कॅन्सर केअर म्हणून पण आपण ही औषधी घेतली पाहिजे. तर हे सर्वत्र आपण आपल्या रुग्णांकडून आपण बघितलेलं आहे, हा आपला अनुभव आहे, आपल्याकडे ऑब्झर्वेशनल डेटा आहे अनेक वर्षांचा, परंतु ह्याचा आपण रिसर्च पण केलेला आहे आणि तो आपण स्वतः ऑन्कोलॉजिस्टकडून करून घेतलेला आहे. अनेक प्रकारचे कॅन्सर आपण इथे स्टडी केले, अनेक स्टेजेसमधले कॅन्सर आपण घेतले, त्यांच्या ज्या काही ट्रीटमेंट होतं मॉडर्न सायन्स प्रोटोकॉलच्या ते घेत असताना आपलं मेडिसिन सायमल्टेनियसली घेत होते आणि त्याचा जो परिणाम आपल्याला दिसून आला तो अतिशय रिमार्केबल होता, खूप छान होता. त्यामध्ये हेच दिसून आलं की स्पीडी रिकव्हरी झाली, त्यांना कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स ते जाणवले नाहीत पेशंट्सला, आणि त्याचबरोबर जो सक्सेस रेट होता तो तिथे मॅक्सिममच आढळून आला. त्यामुळे आणि हा जो रिपोर्ट होता अल्टिमेटली तो आपल्याला एक इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजीमध्ये पब्लिश झालेला आहे आणि या आर्टिकलची माहिती वगैरे नक्कीच आपल्या साईटवरती आहे, तर ती तिथेही तुम्हाला बघता येऊ शकते. अगदी. तर आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे, अजून काही आपण अशा पेशंटच्या प्रतिक्रिया देखील पाहणार आहोत, कशा पद्धतीने होप मेडिसिन त्यांच्यासाठी इफेक्टिव्ह आहे. पण इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया.
ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कॅन्सर आणि होप मेडिसिन या विषयावर आपण चर्चा करत होतो डॉक्टर माधुरी सोनावणे आणि डॉक्टर सपना रणवे यांच्यासोबत. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात, पण त्याआधी यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने कॅन्सरचे जे पेशंट असतात, जे रुग्ण असतात, कशा पद्धतीने होप मेडिसिनचा वापर करून ते यातून मुक्त झालेले आहेत, अशा काही प्रतिक्रिया आपण प्रत्यक्ष पाहूयात. नमस्कार, माझे नाव राम केदारी, आम्ही लातूरहून आलेलो आहेत आणि माझ्या वहिनी मनीषा गोरे यांना ॲक्च्युली फेब्रुवारी महिन्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे हे आम्हाला माहिती झाली. त्याच्यानंतर आम्ही मुंबईला टाटा जे हॉस्पिटल आहे तिथे ट्रीटमेंट सुरुवात केली होती. त्याच्यानंतर आम्हाला ऑनलाईन होपबद्दल माहिती भेटली. ऑनलाईन होपबद्दल माहिती भेटल्यानंतर आम्ही तिथं संपर्क केला, तिथनं औषध वगैरे घ्यायला सुरुवात केली. मग केमोथेरपी प्लस टाटा होपचे औषध हे दोन्ही आम्ही घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांना असं काही साईड इफेक्ट जाणवला नाही, कारण बाहेर बऱ्याचशा लोकांकडनं ऐकलं होतं की केमो घेतल्यानंतर बरेचसे साईड इफेक्ट होतात, पण होप हे औषध सुरुवात केल्यामुळं त्याच्यासोबत त्याचं असं काही मला साईड इफेक्ट आम्हाला जाणवला नाही. उलट त्यांच्या तब्येतीमध्ये खूप सारा फरक जाणवला, जसं की त्यांचं वजन जे सुरुवातीच्या स्टेजला होतं त्यापेक्षा जवळजवळ 10 किलोनी वाढलेलं आहे. परत भूक जी आहे ते भूक नॉर्मल त्यांना नॉर्मल आपलं पूर्वी जसं जेवण जातं त्याप्रकारे जेवण ते करत होत्या. त्यानंतर एनर्जी लेवल पण त्यांचा बऱ्यापैकी या औषधामुळं बूस्ट झाला. तर एवढंच नसून आम्ही हे जे आहे हे 4 महिन्यांच्या ट्रीटमेंटमध्ये आमचे रिपोर्ट लेवल पण खूप रिपोर्ट जे आहेत ते पण खूप चांगले आले. तर असं जर कोणाला भीती वाटत असेल केमोची किंवा कॅन्सरची तर तुम्ही होपची पण एकदा कॉन्टॅक्ट करू शकता, त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे. धन्यवाद. माझं नाव शीतल शिंदे, मी उरळी कांचन येथे राहते. माझं वय 30 आहे आणि 2021 मध्ये डिसेंबर 2021 मध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतर मी खूप ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं, पण मी किमोथेरपीला घाबरून त्या ट्रीटमेंट घेतल्या नाही. आणि नंतर काही दिवसांनी मला माझ्या भावाच्या थ्रू होप मेडिसिन बद्दल समजलं. त्याने व्हिडिओ पाहिले होते TV9 वरती मॅडमचे, डॉक्टर सोनवणे मॅडमचे सगळे व्हिडिओज पाहिले आणि मला त्यांनी सेंड केले. मी त्याच्यावरती त्यांच्याशी संपर्क साधला आणि होप मेडिसिन इथे आले आणि त्यांनी मला ते औषधं दिली. त्याच्यानंतर मला खूप फरक जाणवला, माझ्या ब्रेस्टमधील जी गाठ आहे ती पूर्णपणे मेल्ट झाली. काही दिवसांनी माझा पेन 3 दिवसांनी माझा पेन पूर्णपणे निघून गेला आणि मला खूप छान असं फील झालं की माझ्यामध्ये एनर्जी आली, एक नवीन प्रकारची एनर्जी आली असं मला जाणवायला लागलं. काही दिवस गेल्यानंतर माझी किमो झाली, त्या किमोमध्ये मला जास्त काही जाणवलं नाही, मला उलटी मळमळ अशा कुठल्याही रेडिएशन म्हणजे त्याची थेरपीचे ते पूर्णपणे असे साईड इफेक्ट काहीच जाणवले नाहीत आणि मला खूप छान वाटतंय. आता सध्या माझी किमोथेरपी चालूच आहेत, पण तरीही मी होप मेडिसिनचे औषधं घेते त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय. माझं नाव शीतल शिंदे. मला या आजाराची कल्पना साधारण 2005 दरम्यान आलेली होती आणि जेव्हा कळलं तेव्हा आजार खूप पुढच्या स्टेजला गेला होता. मला अत्यवस्थ अवस्थेतच रुग्णालयात ॲडमिट केलं होतं. जेव्हा म्हणजे औषध कुठलं चालू आहे काय चालू आहे मला काहीच माहीत नव्हतं, पण ती लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू व्हायच्या अगोदर माझ्या घरच्यांना आमच्या एका स्नेहांकडनं होप आयुर्वेदिकच्या औषधाबद्दल कळलं होतं. त्यांनी ते आणून माझ्या ॲलोपॅथीच्या औषधांबरोबर हे औषधही चालू केलं. जेव्हा मला ॲडमिट केलं तेव्हा नाकातनं तोंडातनं ब्लिडिंग अंगात रक्त जे होतं त्याचे रिपोर्ट तर असे होते की हिमोग्लोबिनचं प्रमाण 3 आणि 4 होतं, म्हणजे सगळ्यांनी आशा सोडून दिली होती, अगदी घरच्यांनी काय आणि डॉक्टरांनी पण. पण औषध चालू केलं, पहिल्या 2-3 दिवसातच नाकातनं तोंडातनं होणारं ब्लिडिंग थांबलं, जराशी जागेवर आलो मी आणि तेच औषध कंटिन्यू चालू केलं इतर ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटबरोबर आणि साधारण 3 ते 4 महिन्यात माझे सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल आलेले होते. अगदी बोन मॅरो सकट सगळे रिपोर्ट माझ्यात कॅन्सरचे फ्री होते. मी राधाकृष्ण घोडके, बीड जिल्ह्यातील पाळशिंगी या ठिकाणचा रहिवासी असून मला या रोगाचं निदान झाल्यानंतर माझं ऑपरेशन झालं.
ऑपरेशन झाल्यानंतर मला 6 केमोथेरपी करायच्या सांगितल्या. 6 केमोथेरपी न करता तत्पूर्वी माझे भाचे अमोल बेनकर यांनी मला सांगितल्याप्रमाणे फक्त 2 केमोथेरपी केल्या आणि होप मिडीहोप हे औषध सुरू केलं. हे औषधी सुरू केल्यानंतर मला बाकीच्या केमोथेरपी करण्याची गरज पडली नाही आणि त्या औषधामुळं मी सध्या अगदी ठणठणीत आहे. पूर्ण रिपोर्ट अगदी नॉर्मल आहे. तर आत्ताच या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की होप मेडिसिन कशा पद्धतीने कॅन्सरवर फायदेशीर आहे. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचा काही त्रास असेल, तुमच्या नातेवाईकांमध्ये असेल, तर तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करायला विसरू नका. सर्व काही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर डॉक्टर माधुरी, आता या रुग्णांचा आपण सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या, यांच्याबद्दल तुम्हाला आणखी काय सांगायचं आहे? येस, सगळ्यात आधी मी हेच सांगू इच्छिते की इथे ज्या आपण प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत ह्या खूप लिमिटेड आहेत. टाईम लिमिटेशनमुळे आपण कमी दाखवलेल्या आहेत, तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच यापेक्षा जास्त अवेलेबल आहेत. इवन गुगल रिव्ह्यूज पण तुम्ही बघू शकतात, जेणेकरून ह्याच्यावरून तुमची होप आयुर्वेदिक मेडिसिन्सचा कंबाईंड इफेक्ट किती चांगल्या पद्धतीने झालेला आहे आपल्या रुग्णांना ते तुम्हाला खात्रीशीरपणे तिथे जास्त चांगल्या पद्धतीने समजेल. आणि त्याचबरोबर मी हे सांगू शकेल की ह्या ज्या प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहेत त्या खूप अशा मिक्स्ड टाईपच्या प्रतिक्रिया आहेत. तर ज्यांना म्हणजे अगदी भीती वाटत होती की आयदर केमोथेरपीस्ट चालू करावी किंवा नाही, ज्या साईड इफेक्ट्सलाच घाबरून ते त्या पद्धतीकडे जातच नव्हते, त्या चिकित्सा पद्धतीकडे, तर अशा वेळेस त्यांचा आपल्या होप मेडिसिन्सने जो काही फरक पडला त्याच्यानंतर जे काही मग त्यांची डेअरिंग वाढली किंवा त्यांचा जो हे वाढलेला आहे, त्यांची हिंमत वाढली की नाही आपण दोन्ही केल्या पाहिजे, आणि त्याचा जो सक्सेस रेट त्यांना मिळालेला आहे तो आपण बघतच आहोत. त्याचबरोबर त्या जे आपल्या दुसऱ्या पेशंट आहेत त्यांनाही लक्षणांमध्ये निव्वळ फरक न पडता इवन त्यांच्या स्कॅन्स वगैरे त्या रिपोर्ट्समध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आपल्याला तिथे दिसून आलेला आहे. आणि ज्या काही केसेस आहेत इतर त्याच्यामध्ये आपण हे बघितलं की अगदी शेवटच्या स्टेजला गेलेले असताना त्या पेशंट्सला जेव्हा म्हणजे कुठल्याही ट्रीटमेंटचा पर्याय उरलेला नव्हता अशावेळी आणि खूपच क्रिटिकल परिस्थितीमध्ये पूर्णतः त्यांची तब्येत खालावलेली असताना अशावेळी त्यांनी होप मेडिसिन्सचा उपयोग केलेला आहे आणि त्यातून त्यांना झालेला फायदा जो आहे तो आपण बघतच आहोत. आणि आजही हे पेशंट्स खूप हेल्दी आहेत आणि फुल्ली हेल्दी लाईफ लीड करत आहेत. तर याच्यावरून आपण मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की अगदी ॲज अर्ली ॲज पॉसिबल, म्हणजे जेव्हा तुमचा कॅन्सर डिटेक्ट होतो तर तुमच्या इन्व्हेस्टिगेशन्सलाही अगदी वेळ लागणार असेल, तो जर डिले होत असेल आपल्या ट्रीटमेंटचा जो काही प्रोसेस आहे तर डेफिनेटली त्यामध्ये आपण वेळ न वाया घालवता आपण लवकरात लवकर होप आयुर्वेदिक मेडिसिन्सनी तरी सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून तुमची जी इम्युनिटी आहे ती डेफिनेटली इथे वाढलेली आपल्याला दिसणार आहे जोवर तुमची ट्रीटमेंट चालू होत नाही. त्याचबरोबर अगदी ॲज अन ॲड ऑन ट्रीटमेंट जे आहे तुमच्या ज्या काही चिकित्सा पद्धती सांगितलेल्या आहेत त्याबरोबर जेव्हा आपण ह्या ट्रीटमेंट्स घेणार आहोत डेफिनेटली आपला जो रिकव्हरीचा जो प्रोसेस आहे तो फास्टर होणार आहे, सक्सेस रेट हा मॅक्सिमाइज्ड असणार आहे आणि आपल्या पेशंट्सला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याबरोबर पोस्ट कॅन्सर केअर पण आपण घेऊ शकतो, प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेऊ शकतो, जे काही आपण सांगितलेले आहेत लाईफस्टाईल डिसऑर्डर्स त्याच्यामुळे होत असेल किंवा इतर गोष्टी त्यामुळे घेऊ शकतो. ठीक आहे, तर याचबरोबर कसं आहे की मी सर्व डॉक्टर्सला इथे निवेदन करू इच्छिते की आपण डेफिनेटली जे काही ट्रीटमेंट सांगत असतो तर ह्या ट्रीटमेंट्स आपण त्याबरोबर सजेस्ट केल्या पाहिजे, कारण आपल्या सर्वांचा जो गोल आहे जो उद्देश आहे तो हाच आहे की आपला रुग्ण कॅन्सरमधून मुक्त झाला पाहिजे आणि खूप पटकन आणि सुयोग्य रीतीने तो यातनं बाहेर पडला पाहिजे आणि याचे ड्रग इंटरॅक्शन नाही हा ह्याच्यातला सर्वात बेस्ट पार्ट आहे. अगदी सो येस डेफिनेटली. डॉक्टर्स आपण जाता जाता थोडक्यात तुम्ही काय सांगाल? नक्कीच, मी सगळ्या जसं मॅडमने सांगितलं तसं सगळ्या कॅन्सरच्या रुग्णांना हे आवाहन करते की सुरुवातीपासूनच डिटेक्ट झाल्या झाल्या या औषधाला सुरुवात करा. इतर सगळ्या पॅथीच्या औषधांबरोबर तुम्ही हे औषध घेऊ शकता. हे जे औषध आहे ते जसं काही सांगितलं प्रतिकारशक्ती कमी होणारे जे काही जे आजार आहेत त्याबरोबर उपयोगी आहेत, त्याचबरोबर मेंदूला कमी होणारा जो रक्तपुरवठा आहे त्यामध्ये उपयुक्त आहे, HIV एड्समध्ये उपयुक्त आहे, डिप्रेशनसाठी फायदेशीर आहे, त्याचबरोबर डायबिटीसमुळे होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यामध्ये हे औषध उपयुक्त आहे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी म्हणजे कुठलाही आजार नसेल तरी ॲज अ इम्युनिटी बूस्टर म्हणून या औषधाचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा मिळतो. त्याच्यामुळे ॲज अ प्रिव्हेन्शन आजार होऊ नये यासाठी घेता येणार आहे, त्याचबरोबर आजार झाल्यानंतर आजारातनं बरं होण्यासाठी तुम्हाला हे औषध घेता येणार आहे. नक्कीच, तुम्ही या ठिकाणी आला खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर कॅन्सरवर होप मेडिसिन कशा पद्धतीने फायदेशीर आहे हे आज आपण जाणून घेतलं डॉक्टर माधुरी सोनावणे आणि डॉक्टर सपना रंधवे यांच्याकडून. तर तुम्ही देखील तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्याद्वारे यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.
सह्याद्रीची उंची म्हणजे